नमस्कार, आपण पाहते कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्स ना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। सामंत बंधू राणेंचे फोटो एकाच बॅनरवर, राजकीय वर्तुळात चर्चा नवधान। तर मोदीजी देखील, माझं राजकारण संपू शकत नाही, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा। आणि ठाकरेंची अवस्था पिसालेल्या कुत्र्यासारखी, निलेश राणेंची जहरी टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ असल चव कोल्हापूरची। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी समीकरणं सध्या कणकवली शहरात घडतात। कणकवलीत सामंतशाहीचा किरण उदयास आल्याचं चित्र दिसत आहे। कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना या निवडणुकीच्या अनुषंगानं नवीन राजकीय समीकरणं जुळू लागली आहे। कणकवली शहरात सुरू असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू उद्योजक किरण सामंत यांच्या समृद्धी फाउंडेशनचं लॉन्चिंग कणकवली पटकी देवी मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं प्रत्यक्ष कार्यक्रमादरम्यान झालंय। तर शिवसेना शिंदे गटाला साथ दिलेले उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आणि भाजपचे आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा एकत्रित फोटो या निमित्तानं बॅनरवर पाहायला मिळतोय। समृद्धी फाउंडेशनच्या निमित्तानं कणकवली शहराच्या समृद्धीचा हा नवीन पॅटर्न कणकवलीत नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं जनतेसमोर आलाय। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं केलेल्या स्वागताच्या बॅनरमध्ये राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योजक किरण उर्फ भैया शेठ सामंत, तर भाजपचे आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे एकाच बॅनरवर एकत्रित लागलेले फोटो हे देखील भविष्यातील राजकीय समीकरणांची झलक दाखवून देणारे ठरतात। उमेश भुजडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा। डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम, 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 98-52-108-108 आणि 88-03-108-108। ठाकरे आणि राणेवाद सर्वश्रुत आहे। भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंनी पुन्हा एकदा जहरी शब्दात ठाकरेंवर टीका केली आहे। काय म्हणालेत निलेश राणे पाहूया। असे पिसाळले की आता काय त्यांना काय करावं हे सुचत नाही, आणि पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं हे मला वेगळं सांगायची काय गरज नाही। म्हणून अशा पिसाळलेल्या लोकांवर काय करायचं, मी आत्ताच सकाळीच बोललो आहे की ते ठाकरे आहेत, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं। काही गोष्टी कडकच घेतल्या पाहिजे त्यांच्या विरोधात। काल पण संतोष बांगर यांच्या मला वाटतं अमरावतीमध्ये काहीतरी अटॅक झाला, गाडीवर काहीतरी अटॅक झाला। आता हे असे ऐकणार नाहीत चांगल्या भाषेतून, यांना फटकेच घातले पाहिजे, त्याच भाषेत बोलले पाहिजे, कारण काय यांना दुसरी भाषा कळत नाही। शिंदे साहेब पहिल्या भाषणापासून सांगतायत की आमचा संयम तोडू नका, पण जर यांना संयम तोडायचाच असेल तर मग कधी ना कधीतरी दोन हात होणारच, त्याच्यासाठी तयार राहावं त्यांनी। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी
सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. श्रावणी अगरबत्ती प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात. फॅक्टरी रेट आणि होलसेल रेट साठी आजच संपर्क साधा. पुणे लघु उद्योग केंद्र 97 62 21 12 79 आणि 91 52 15 25 55. एक दीड वर्षांपूर्वी पंचतारांकित उद्योगांना शेतकऱ्यांची जमीन घेऊन देण्यात आली, पण तिथं कोणताही विकास झाला नाही, त्यामुळे अशा जमिनी सरकार जमा करावी आणि पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर करावे आणि जिल्ह्यातील उद्योजकांना द्यावी. तसेच न्यारी निवास योजनेसाठी 10 ते 20 गुंठ्यांचे प्लॉट निर्माण करून देण्यात यावेत, अशी मागणी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. पर्यटक चालवणारे लोक आले होते आणि बरेच मुद्दे त्यांनी मांडले, त्यावरून मी एक पत्र बनवलेलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि इतर सर्व मंत्र्यांना की काही गोष्टी धोरणात्मक निर्णय झाले पाहिजे, नाही तर पर्यटन वाढणार नाही. पर्यटन न वाढण्याचं कारण काय? जमीनच लोकांना मिळाली आणि जे जमीन होती त्या मोठ्या उद्योजकांना आपण दिली आहे आणि त्यांनी काहीच केलं नाही. म्हणून मी म्हटलं की ह्या जमिनी परत घ्या आणि सरकार जमा करून उद्योजकांना, स्थानिक उद्योजकांना त्या जमिनीत प्लॉट पाडून द्या. मग भरपूर अशा पद्धतीने पर्यटन स्थळ निर्माण होतील. राहण्यासाठी जागा नाही तर पर्यटन कसं उभारणार? म्हणून सरकारने राहण्यासाठी जागा निर्माण करण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे. बाकी सगळं होतील. मग साहसी खेळाचा विषय आहे, स्कुबा डायव्हिंगचा विषय आहे, हे सगळं संस्कृतीचा विषय आहे, हे काही अवांतर विषय पहिले करतात आणि मेन मुद्दा राहण्याचा विषय आहे. चांगले रिझॉर्ट झाले पाहिजे जिल्ह्यात, ते कोणी बघत नाही आणि म्हणून आम्ही फोकस याच्यावर केला. दुसरी गोष्ट अशी आहे की हिप्पी टुरिझम नको, ड्रग टुरिझम नको, जे गोव्यात आहे. म्हणजे 200 रुपयाला जर तुम्ही हिप्पीना राहायला देत असाल या तर हा जिल्हा बर्बाद होईल, संस्कृती बर्बाद होईल आणि म्हणून कमीत कमी 2000 रुपये तरी दिवसाचे खर्च करणारे पर्यटक या जिल्ह्यात यावेत, अन्यथा येऊ नये. तर आमचा उद्देश काय? आमच्या मुलांसाठी रोजगार पाहिजे. आणि मग तुम्ही घाण जिल्ह्यात आणत असाल, पर्यटनाच्या रूपाने संस्कृती बर्बाद करत असाल, ते आम्हाला नको आहे आणि हे कटाक्षाने पाळलं पाहिजे. महिलांना म्हणजे या समुद्र तटावर कुठे टॉयलेटच नाहीत असे विषय आहे आणि कचरा टाकतात बीचवर लोक. हे सगळं बंद होण्याच्या दृष्टीने मी हे निवेदन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी एक बैठक लावावी आणि त्यावर निर्णय घ्यावा. दीपकभाई केसरकर यांनी अनेक प्रयत्न केलेत, ते पुढे चालवण्यासाठी सुद्धा आपल्याला सर्वांनी काम करायचं. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक अँब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात अँब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 98 52 108 108 आणि 88 03 108 108. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. मी जनतेच्या मनात असले तर मोदीजीही माझं राजकारण संपवू शकत नाहीत. काँग्रेसमध्ये वंशवादाचं राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा वंशवाद संपवत आहेत असं पंकजा मुंडे म्हणाल्या. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंशवाद संपवत आहेत हे सांगताना पंकजा मुंडे थोड्या थांबल्या आणि मी देखील वंशवादाचं प्रतीक असल्याचं त्या म्हणाल्या. पण मी तुमच्या मनात असेल तर मला कोणीही संपवू शकत नाही. जर जनतेच्या मनात मी असेल तर मोदीजीही देखील माझं राजकारण संपवू शकत नाही असं पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या.
त्यानंतर त्यांनी स्वतः आपल्या भाषणाची लिंक शेअर करत वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचं त्यांनी ट्विट करत म्हटलंय. पाहुयात पंकजा मुंडे यांचं संपूर्ण भाषण. जीवनामध्ये कुठेही अडखळला तर थांबू नका. तो विराम नसतो, तो एक फक्त अल्पविराम असतो आणि त्याच्या पुढे बघण्याची सकारात्मकता ठेवा. काही मुलं अशी होती इथे ज्यांची आर्थिक परिस्थिती फार खास नाही आहे. काही मुलं अशी आहेत ज्यांना आवडीच्या रंगाचा टेबल असेल, त्यांच्या रूममध्ये ए सी असेल, रोज आई बदाम पिस्ता हळद घालून रात्री दूध देत असेल. पण काही मुलांच्या नशिबात हे नव्हतं. मी त्यांच्या सायकॉलॉजीचा विचार करते जीवनामध्ये. ते कसे आपल्या आयुष्यामध्ये पुढे जातात. असाच एक मुलगा या देशाला लाभला प्रधानमंत्री म्हणून, ज्याला गणवेश घ्यायला पैसे नव्हते, ज्याच्याकडे शाळेत जायला पैसे नव्हते, ज्याचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते आणि आई चुलीच्या समोर धुराळ्यामध्ये स्वयंपाक करत होती, त्यांनी देशाचा प्रधानमंत्री बनला. महत्वाकांक्षा हा शब्द मला आवडत नाही, पण मोठी दिव्य स्वप्न बघायला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये 19-20 कमी झालं तरी आपण तिथे पोचतोच. मी मोदीजींकडे बघते. एक मिनिट या व्यक्तीला आराम करायला वेळ नाही. सकाळी 4 उठतात, योगा करतात, जगाची महासत्ता बनण्याचं स्वप्न आहे. पहिल्यांदा जीवनामध्ये आमदार झाले, मुख्यमंत्री झाले, पहिल्यांदा जीवनात खासदार झाले आणि प्रधानमंत्री झाले, नंतर प्रधानमंत्री झाले ते ऐतिहासिक बहुमत घेऊन आले. हे काय आहे? हे प्लॅनिंग असतं. खूप बुद्धिमान असण्याची आवश्यकता नाही, सातत्य प्रयत्नामध्ये, कष्ट प्रयत्नामध्ये आणि सकारात्मकता हे फार महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसारखा प्रधानमंत्री लाभलाय, ज्याचा विश्वावर एक प्रभाव पडलेला आहे, एक विश्वामध्ये एक वलय निर्माण झालेलं आहे आणि भारत कुठेतरी महासत्ता बनण्याच्या वाटचालीकडे जात आहे. तर हे सगळे चळवळीतून लोक जेव्हा घडत असतात तेव्हा ते आपल्याला काहीतरी शिकवत असतात. आता मोदीजींच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही सर्व इथे आलात, तर आपण ही निवडणूक लढताना काही बदल करायचा प्रयत्न करू. ही निवडणूक लढताना आपण टिपिकल पद्धतीने निवडणूक न लढता वेगळ्या विषयावर लढू. म्हणजे ही मुलं जी बसली आहेत ती जात पात पैसा अडका प्रभाव याच्या पलीकडे जातील. मोदीजींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. त्याचा अर्थ असा नाही की वंशवाद म्हणजे कुणीच, मी पण वंशवादाचं प्रतीक आहे, पण मला संपवू नाही शकत कोणी. म्हणजे मोदीजी पण संपवायला ठरवले तर संपवू नाही शकणार. जर मी तुमच्या मनामध्ये राज्य केलं तर, तुमच्या जीवनामध्ये मी चांगलं करू शकले तर, तसं आपल्याला राजकारणामध्ये स्वच्छता आणायची सगळ्यात महत्त्वाचं, कारण राजकारणातून महत्त्वाचे निर्णय होतात आणि त्याच्यासाठी या मुलांना चांगलं भविष्य दाखवण्यासाठी आपल्याला राजकारणात बदल करावे लागतील. तुम्ही माझा सन्मान ठेवला, माझं एवढं बोलणं ऐकलं, मलाही राजकीय भाषणाच्या पलीकडे काहीतरी बोलता आलं. मी एवढंच सांगते की एक चहावाला देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो हा संकल्प मोदीजींनी केला आणि म्हणून त्यांनी मोठे मोठे संकल्प केले. काँग्रेसमुक्त देशाचं स्वप्न बघितलं, कारण त्या प्रवृत्तीचा मुक्त देश त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांचा प्रवास, तो प्रयास आपल्याला माहिती दिला तर आपण भविष्यामध्ये त्याच्यातनं खूप काही शिकू शकतो. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती होऊन गेली आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानवतावादाचा विषय समोर आणला आणि अंत्योदयाचा नारा दिला. तो नारा आज आपण जगतोय, कारण त्यांना ना कोणी पाहिलंय ना, मला वाटतं मोदीजींनी पण नसेल पाहिलं, पण तो विचार आज जगतोय आणि तो विचार पुढे जातोय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो? होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर. उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही. कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली. मोबाईल नंबर 9420-73-94-18, 86-05-74-10-30 आणि 95-45-18-99-89. मराठा उद्योजक डिरेक्टरीच्या तुफान यशानंतर अखिल भारतीय मराठा महासंघानं सिंधुदुर्गात प्रथमच व्हेईकल एक्सपोचं आयोजन केलंय. या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. Thank you.
संख्येच्या वाढीसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठा महासंघ सातत्याने प्रयत्नशील आहे. मराठा उद्योजक डिरेक्टरीच्या माध्यमातून अतिशय चांगली सुरुवात झाल्यानंतर मराठा महासंघाने व्हेईकल एक्सपोचा अतिशय अभिनव असा उपक्रम कुडाळमध्ये घेतलाय. आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुहास सावंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ॲग्रिकल्चरचे ललित गांधी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रदर्शनाला शानदार प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी युवा उद्योजक तसेच वाहन व्यावसायिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान सिंधुदुर्ग जिल्हा मराठा सेवा संघाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल की आपण समाजासाठी काम करताना, वेगवेगळे आंदोलन करत असताना, वेगवेगळे मार्गदर्शन करत असताना प्रत्यक्ष काम करायला आपण गेल्या 2 वर्षांमध्ये सुरुवात केली. आणि या आधी आपण बघत असाल की आपण कमर्शियल टेरिटरी या ठिकाणी काढली, जेणेकरून मराठा समाजातील सर्वांना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे काय काय व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण ही टेरिटरी काढली. आणि त्यानंतर नाविन्यपूर्ण असा हा ॲग्रो या ठिकाणी कार्यक्रम केला. खरं तर शासनाच्या माध्यमातून सुद्धा अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना आहे की मराठा समाजातील तरुणांना व्याजदरामध्ये व्याजदर असेल तो व्याजदर अण्णाभाऊ पाटील यांच्या माध्यमातून, या महामंडळाच्या माध्यमातून व्याजदराची सवलत या ठिकाणी देता येईल. खरं तर शासन दरवर्षी जवळजवळ 100 कोटीची तरतूद ही अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी करत असते, परंतु ती योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि आज अत्यंत चांगला उपक्रम आपण या ठिकाणी केला की ती योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी असे मेळावे या ठिकाणी घेतात. खरं तर मेळावे घेताना मेळाव्याला प्रतिसाद किती मिळतो हे पण महत्त्वाचं असतं आणि खरोखरच मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. मग असे शिवाजीराव भोगले यांनी सांगितल्याप्रमाणे काही वर्षापूर्वी बँकेची स्थिती आणि व्यवसायामध्ये भाग घेण्याची स्थिती खूप अवघड होती. कारण त्यावेळी एखाद्याकडे गाडी घ्यायची असेल तर त्याला रोख पैसे घेऊन या ठिकाणी जावं लागलं असतं. त्याला बँकेचे सर्वसामान्य क्षेत्राला बँक उभा करत नव्हते. परंतु आता परिस्थिती बदलली आहे की आज बँकेमध्ये सुद्धा स्पर्धा निर्माण झाली आहे आणि म्हणून या स्पर्धेचा फायदासुद्धा ग्राहकांना झाला पाहिजे. आणि त्यामुळे ग्राहकांना फायदा कधी होईल, जशा अशा एकूणच या ठिकाणी होती तेव्हा त्याचा ग्राहकांना फायदा होईल. कारण स्पर्धेच्या युगामध्ये जिंकताना सुद्धा बँकेने अनेक सवलती या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत. परंतु त्याचबरोबर आज आपल्याला एखाद्या माणसाला कर्ज घेताना सुद्धा आज सगळी सॉफ्टवेअर बँकेने सुद्धा 1000 कोटी रुपये आपल्या सॉफ्टवेअरवर खर्च केलेले आहे. आणि त्यामुळे एखाद्या बँकेचा आपण डिफॉल्टर असलो तर दाबतो दुसऱ्या बँकेला सुद्धा या ठिकाणी डिफॉल्टर करतो. आज एखाद्या व्यवसायामध्ये अशोक लेलँडच्या किती गाड्या या जिल्ह्यामध्ये गेल्या आहेत, त्या टाटा कमर्शियल व्हेकलच्या सुद्धा कंपनीला कळतं की या गाड्यामध्ये किती व्हेकल या जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत. आज इंडियन ऑइलचे या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहेत, त्यांना पण कळतं की हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमच्या किती सेल आजच्या दिवसामध्ये या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळे आपलं आपण जे लोन घेतो ते लोन सुद्धा आता व्यवस्थित भरणं सुद्धा गरजेचं झालेलं आहे. पुढच्या वेळी आपण जेव्हा लोन घेणार तर जर आपला बँकेचा मागचा आपला रिपोर्ट व्यवस्थित असेल तर पुढच्या वेळी आपल्याला आज समजा आपण 5 लाख रुपये लोन घेतला तर पुढच्या वेळी आपल्याला 10 लाख रुपये घ्यायचा आहे कारण व्यवसायात आपल्याला वाढ करायची आहे. आणि त्यामुळे मागचा आपण आपल्याला थोडा त्रास होईल, परंतु मागचा व्यवसाय आपण मागचं लोन आपण व्यवस्थित पूर्ण केलं पाहिजे तर आपल्याला पुढच्या लोनला आपण क्षमतेने चांगल्या क्षमतेने आपण सामोरे जाऊ शकतो. काळाच्या ओघाबरोबर सातत्याने बदललं पाहिजे आणि ते बदलण्यासाठी, समाजाला पुढे नेण्यासाठी, जिल्ह्याला एक दिशा देण्यासाठी कोणीतरी तो पुढाकार घ्यावा लागतो. आणि मला अभिमान वाटतो की या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाने तो पुढाकार घेतला आहे की नेहमीच फक्त वेगवेगळ्या समाजाच्या मुद्द्यांवर चर्चा करत न बसता
खऱ्या अर्थाने जर आपल्याला त्या समाजाला दिशा द्यायची असेल, समाजाला पुढे न्यायचं असेल, जिल्ह्याला पुढे न्यायचं असेल, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना पुढे न्यायचं असेल, तर त्यांना प्रत्यक्षात त्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, त्यांना त्याच्यासाठी एकत्र आणलं पाहिजे आणि त्या सोयीसुविधा ज्या ज्या माध्यमातून उपलब्ध होतील त्या त्या सगळ्या यंत्रणांना एकत्र आणण्याची जी भूमिका आहे ती या सगळ्या मंडळींनी घेतली, त्याबद्दल मनापासून जिल्हा बँकेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक आज पुढे येत आहेत, अनेक मंडळी वेगवेगळ्या प्रकारची कर्ज घेत आहेत, वाहनांसाठी कर्ज घेत आहेत, आपले व्यवसाय पुढे नेत आहेत. परंतु ज्या पद्धतीने ही गती पुढे गेली पाहिजे, जेवढ्या वेगात या व्यवसायामध्ये अनेक तरुण आले पाहिजेत, उतरले पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपल्या जिल्ह्याचा विकास साध्य झाला पाहिजे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तो होताना दिसत नाही आहे. अनेक तरुण मंडळी आता ठीक आहे, मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये कोविडच्या सगळ्या महामारीमध्ये अनेक व्यवसाय अडचणीत आले, त्याच्यामुळे काही व्यावसायिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर अडचणीत आले, परंतु मागच्या 1-5 महिन्यामध्ये वर्षभराच्या काळामध्ये ते पुन्हा एकदा स्थिर स्थावर होत आहे आणि आत्ता ही वेळ आहे की एका ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्याला पुढे गेलं पाहिजे. माझी यानिमित्ताने आपल्या सगळ्या जिल्हावासियांना विनंती आहे की आपल्या भागातल्या आपल्या आजूबाजूच्या तरुणांनी फक्तच नोकऱ्यांसाठी पुढे अर्ज घेऊन पुढे इकडे तिकडे न फिरता आपल्याला आता आपल्या जिल्ह्यामध्ये जे जे काही आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आता होत आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढ होते आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये व्यवसायाची वाढ होते आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या सोयीसुविधा आज उपलब्ध होत आहेत आणि या सगळ्या सोयीसुविधांचा फायदा आज जिल्ह्याबाहेरची मंडळी परराज्यातली मंडळी येऊन घेत आहेत, त्यांचे व्यवसाय इथे उभे राहत आहेत. परंतु आपला तरुण आजही विचार करतो आहे की मी कसा पुढे येऊ, मी ही रिस्क का घेऊ, माझ्या आई वडिलांनी माझ्या पंजोबाने माझ्या आजोबाने हा असे व्यवसाय केले नाही आहेत, मग मी केला तर तो त्याच्यात यशस्वी होईल की नाही होईल, अशा प्रकारच्या विचारांमुळे या सगळ्या कर्ज म्हटल्यानंतर आज आमच्या जिल्ह्यातला बरेच व्यावसायिक मागे पडत आहेत, त्यांना कर्ज म्हटल्यानंतर भीती वाटते. मला अशी या निमित्ताने विनंती करावीशी वाटते की आज पर्यटन व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला या सगळ्या नवीन वाहनांची, कारण आपल्याकडे ज्यावेळी पर्यटक येतो आणि त्याला ज्यावेळी भाड्याने एखादी गाडी वाहन हवं असतं त्यावेळी त्याच्यासाठी योग्य अशी सुविधा आपल्या जिल्ह्यामध्ये तशा प्रकारची आज उपलब्ध नाही. आज विमान सुरू झालं आहे, चिपी एअरपोर्टमुळे अनेक पर्यटक आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत. आज आपण बघतोय की वेगुर्ल्यापासून मालवण देवगडपर्यंतच्या भागामध्ये पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे, परंतु त्याच्यासाठी आपल्या तरुणांनी पुढे आलं पाहिजे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर 1 बांदा इथं आयोजित कार्यक्रमावेळी आमदार नितेश राणेंनी शाळेचं भरभरून कौतुक केलं. बांदा केंद्र शाळेचा देशात आदर्श असल्याचं म्हणत त्यांनी शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार मॉडेल तयार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर 1 बांदा इथं कार्यक्रमासाठी आमदार नितेश राणेंची विशेष उपस्थिती होती. यावेळी गणेशोत्सव सजावट तसेच निबंध स्पर्धा अशा अनेक स्पर्धात प्रावीण्य मिळवलेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, बांदा लायन्स क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ पेंडणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, बांदा पोलीस निरीक्षक श्यामराव काळे तसेच मंदार कल्याणकर, संदीप बांदेकर, उदय धुरी, रुपाली शिरसाट, मानसी धुरी, लक्ष्मी सावंत, रत्नमालावीर, रिया अल्मेडा, उमांगी मयेकर, बाबा काणेकर, बाळा आकेरकर, मकरंद तोरसकर, जावेद खतीब, ज्ञानेश्वर सावंत, रवींद्र सावंत, मधुकर देसाई, विलास पावसकर, आबा धुरी, वसंत जाधव, आत्माराम गावडे, विनेश गवस आदी उपस्थित होते. वगळून बोलतोय,
त्यांचा निवडणुका आल्या का फक्त राजकारणात देतात, त्यापेक्षा त्यांनी कायमस्वरूपी प्रजा ही आपली दैवत येते समजून जनतेचं काम केलं पाहिजे. त्याचबरोबर अधिकारी घडले पाहिजे, ताकि पोलीस शिपायापासून एसपी पर्यंत अधिकारी हे कोकणच्या भूमीमध्ये आपलेच पाहिजे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी महोदय आपल्याकडून घडले पाहिजे. सद्यस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची पटसंख्या 5, 10, 40 जास्तीत जास्त 50 वर जात नाही, मात्र बांदा केंद्र शाळेची पटसंख्या 300 वर आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांचं कौतुक केलं पाहिजे असे गौरवोद्गार आमदार नितेश राणेंनी काढले. जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना आकर्षित कसा करू शकतो असे काही मॉडेल आपल्या राज्य पातळीवर दिले पाहिजे. नाहीतर उगाच आपण दिल्ली विली सरकारचं देखा कौतुक करत करण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही चांगल्या शाळा असतील तरी आपल्या गौरवावर अगर पटसंख्या वाढवली असेल तर महाराष्ट्र सरकारने त्याचा अभ्यास करून योग्य पद्धतीने अन्य लोकांना मार्गदर्शन दिलंच पाहिजे. याचाही प्रयत्न आता आपलं सरकार असल्यामुळे आपण निश्चित पद्धतीने चांगली कामं आज आपल्या तांबरेकरजी संजयजी सावर आपण सगळ्यांच्या माध्यमातून आपण इथे असतोय. आज एक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्यांच्या इथे आलो, मुलांना पुस्तकं पण दिली, मुलं आणण्याच्या स्पर्धेच्या निमित्ताने पारितोषिक पण दिलं. तांबरेकर साहेबांचा निश्चित पद्धतीने मी धन्यवाद आणि अभिनंदन करेन. अशाच सातत्याने आपण आमच्या बरोबर राहावं, जी काय मदत आम्ही करू शकतो, जी काय साथ आम्ही देऊ शकतो ते आपण निश्चित पद्धतीने आम्ही आपल्याला देऊ. आपण जो प्रेम विश्वास आमच्या जिल्ह्यावर ठेवलाय, जो सातत्याने आपण आपल्याला मदत कराय, 1,11,000 काय कमी नाही आहे, आम्ही कृतीमध्ये आहे. याचं खरंच कौतुक या निमित्ताने करायला हवं. त्याच्यापेक्षा जास्त कामं आपण इथे करत आहात ह्याची जाणीव आम्हाला आहे. आमचे सावंत पण संदेशजी सावंत पण त्यांच्या युवा संदेशच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. आता इथे येण्याच्या अगोदर जवळपास किती बसेस सोडल्या आपण? आता 12 बसेस त्यांनी महालक्ष्मी कोल्हापूर कडे रवाना केलेल्या आहेत. महिलांच्या ना महिला 12 बसेस सोडलेल्या राणे साहेबांच्या कार्यकर्त्याची हीच ओळख आहे. जो समाजामध्ये जास्त जास्त समाज उपयोगी काम करतो त्यालाच राणे साहेबांचा कार्यकर्ता म्हणतात. हीच आपली ओळख साध्य करून एकत्र मिळून समाज परिवर्तनाचं काम एकत्र म्हणून करू एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. परत एकदा आमच्या तांबरेकर साहेबांना मनापासून आभार मानतो की तुम्ही जसं आम्हाला मदत करता तसं आपण आम्ही जिथे जिथे आपल्याला सहकार्य करू शकू आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहोत एवढा विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो. आणि परत एकदा ह्या कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमचे संदेशजी सावंत असतील, आमचा आग्रह आणि आपल्या सगळ्याच लोकांचं मी मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक जे डी पाटील यांनी केलं, तर मान्यवरांचं स्वागत मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी केलं. आभार शालेय शिक्षण समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांनी मानले. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. सामंत बंधू राणेंचे फोटो एकाच बॅनरवर, राजकीय वर्तुळात चर्चा नवधान. तर मोदीजी देखील माझं राजकारण संपू शकत नाही, पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा. आणि ठाकरेंची अवस्था पिसालेल्या कुत्र्यासारखी, निलेश राणेंची जहरी टीका. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शियर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.